नमस्कार, श्री स्वामी समर्थ पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवरती मी दीपिका पाटील तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत महिला वर्गांसाठी विशेषतः। तर हा विषय म्हणजे विनायक चतुर्थीचं व्रत कसं करावं किंवा का करावं, आपल्या महिला वर्गांना बरीच उपवास आणि व्रत करण्याचं हौस असते बघा। तर त्यामधीलच हे सर्वात आणि अतिशय भाग्यकारी असं हे व्रत आहे, त्यासाठी आपण हे व्रत कसं करायचं आणि कधी करायचं आणि या महिन्यामध्ये हे व्रत 22 जून 2023 या दिवशी आहे। तर या व्रतादिवशी विनायक चतुर्थीचं व्रत जर तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चितच आपल्या श्री गणेशांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील। तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मित्रमैत्रिणींनो विसरू नका। आणि हा उपवास जो आहे तो पुरुषही करू शकतात आणि स्त्रियाही करू शकतात। तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्येषु सर्वदा। गणेश चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे आणि या दिवशी आपण जर गणपती बाप्पाची विशेष अशी पूजा केली ना तर आपल्या निश्चितच इच्छा आकांक्षा पूर्ण होतात बघा। पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी असतात, तर एक शुक्ल पक्षात येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते। दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि दर शुक्ल पक्षातील येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात बघा। प्रत्येक महिन्यामध्ये जी काही अमावस्या असते, आता कालच 17-18 अमावस्या झाली, तर या अमावस्यानंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात आणि बाधा दूर करणाऱ्या श्री गणेशाची या दिवशी तुम्ही निश्चितच पूजा करायला हवी। या दिवशी गणेशाची जर विधिवत तुम्ही पूजा केली तर गणराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळेल। म्हणूनच श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत चतुर्थीला आपण करायचं आहे आणि या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते आणि या दिवशी गणेशाची आराधना मनोभावे केल्याने सुखसमृद्धी ऐश्वर तसंच बुद्धीची प्राप्ती आणि वाणीमध्ये गोडवा आपल्या गणेश मंत्राचा जप केल्यानेही विशेष पुण्य प्राप्त होतं बघा असं मानलं जातं। विनायक चतुर्थीच्या व्रताचे सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी फायदे सांगणार आहे की काय फायदे आहेत हे व्रत केल्याचे। तुम्हाला विनायक चतुर्थीचं व्रत केल्यामुळं काय होतं, तर हे व्रत केल्यामुळं जे काही आपल्या आयुष्यामध्ये विघ्न येत असतात, आपल्या कामामध्ये विघ्न येत असतात, तर ती विघ्न दूर होतात आपल्या गणाने, आपल्या गणपती बाप्पा घरातील सर्व संकट दूर करतात बघा। तसेच दुसरा जो फायदा आहे तो आहे की चतुर्थीचं जर आपण व्रत केलं तर आपल्याला आर्थिक लाभ देखील होतो, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये शांती हवी असेल तर या व्रताने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निश्चितच शांती देखील मिळेल। त्याचबरोबर सर्व प्रकारची तुमची मानसिक अस्वस्थता जी काही असेल, तुम्हाला मानसिक अस्वस्थ वाटत असेल तर ती अस्वस्थता देखील दूर होते बघा। त्याचबरोबर लग्नामध्ये कोणाचे विवाह जुळत नसतील तर त्यामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी हे व्रत तुम्ही आवर्जून करायला हवं। त्याचबरोबर तुमच्या मुलांशी संबंधित काही समस्या असतील तर चतुर्थीचे व्रत तुम्ही नक्कीच करा बघा। आणि चतुर्थीच्या दिवशी गणेशाला दुर्वा जरूर अर्पण करा आणि विशेष पूजा देखील करा। असं केल्यानं काय होतं तर तुमच्या कुटुंबामध्ये समृद्धी वाढते आणि कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही चतुर्थीचं व्रत नक्की करा। जर तुम्हाला पुत्रप्राप्ती हवी असेल तरीही तुम्ही हे व्रत नक्कीच करून पहा, तुम्हाला निश्चितच पुत्रप्राप्ती मिळेल बघा। तर आता विनायक चतुर्थीचे जे काही व्रत आहे ते व्रत कसं करायचं आहे, त्याची पूजा विधी काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। विनायक चतुर्थीला तुम्ही सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं, त्याच्यानंतर स्वच्छ असं वस्त्र घालायचं आहे आणि घरात स्वच्छ ठिकाणी किंवा देवाऱ्याच्या समोर बसायचं, एक स्वच्छ केलेला असा चौरंग किंवा जर तुमच्याकडे पाट असेल तर तो पाट ठेवायचा, त्याच्यावरती लाल कलरचा कपडा तुम्हाला अंथरायचा आहे
आणि कमळ काढायचं आहे बघा, अक्षदाने तुम्हाला कमळ काढायचा आणि त्यावरती सोन्या चांदीचा किंवा तांब्याचा पितळीचा जी काही तुमच्याकडे छोटी मूर्ती असेल, गणपतीची मूर्ती असेल तर ती मूर्ती, आणि जर मूर्ती नसेल तर एक सुपारी ठेवायची, आणि जर सोन्याची पितळेची तांब्याची कोणत्याही धातूची मूर्ती असेल तर ती त्या कमळ जो काढलेला आहे तुम्ही त्याच्यावरती ती सुपारी किंवा ती मूर्ती ठेवायची. त्याच्यानंतर गणपतीला टिळक लावायचा, गणपतीची विधीपूर्वक पूजा करायची. कशी करायची ते आता आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. सर्वप्रथम आपण आचमन करायचं, त्याच्यानंतर म्हणायचं केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, असं तीन वेळा आपण म्हणायचं आहे. मग हे म्हणत असताना आपण काय करायचं, तीन पळ्या पाणी आपल्या उजव्या तळहातावर घ्यायचं आणि ते प्राशन करायचं, आणि गोविंदाय नमः असे म्हणत चौथी पळी आपण घ्यायची पाणी हातावरती घ्यायचं आणि ते मग तांबणात सोडायचं, आणि ते पाणी तुम्हाला तुळशीमध्ये टाकायचं आहे. इच्छा असल्यास मूर्ती किंवा तुमची जी सुपारी तांबणात ठेवून तिला स्नान घालायचं. त्याच्यानंतर काय करायचं, पंचामृतानं देखील त्या मूर्तीला स्नान घालायचं. आणि हा विधी तुम्ही जो काही करताय तेव्हा दुर्वांनी मूर्तीवर किंवा सुपारीवर असलेल्याच ठिकाणी पाणी किंवा पंचामृत शिंपडून स्नान पंचामृताय समर्पयामी असं म्हणायचं, आणि त्याच्यानंतर वस्त्र व्हायचं, वस्त्रम समर्पयामी असं म्हणायचं आणि वस्त्र व्हायचं. त्याच्यानंतर कुंकू लावायचं आणि वस्त्र अर्पण करून नमस्कार करायचा. तांबडे किंवा पांढरं गंध लावायचं आणि चंदनम समर्पयामी असं म्हणायचं आणि नमस्कार करायचा. त्याच्यानंतर हरिश्चंद्राचं कुमकुम समर्पयामी म्हणजेच हळद कुंकू लावायचं, अक्षदा विनायकाय नमः असं म्हणायचं आणि अक्षतान समर्पयामी असं म्हणायचं. हे म्हणून झाल्यानंतर पिंजर लावलेलं लाल अक्षदा, तुम्हाला लाल अक्षदा घ्यायचे आहेत म्हणजेच कुंकू लावायचं आणि लाल अक्षदा तयार करायचा, आणि ह्या लाल अक्षदा आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर फूल व्हायचं, फूल वाहत असताना आपण बोलायचं आहे पुष्पाणी समर्पयामी असं म्हणायचं आणि फूल अर्पण करायचं. त्याच्यानंतर विनायकाला तुळस व्हायची नाही आहे बघा, आपल्या गणपती बाप्पाला तुळस नाही व्हायची, कारण गणपती बाप्पाला आपल्या तुळस अजिबात आवडत नाही म्हणून आपण तुळस नाही व्हायची. बेल चालतो, बेल वाहू शकता. दुर्वा, त्याच्यानंतर आपण दुर्वा व्हायची. आता दुर्वा वाहत असताना दुर्वा अंकुराय समर्पयामी असं म्हणायचं आणि दुर्वा व्हायच्या. त्याच्यानंतर धूप दाखवायचं, धूप दाखवताना विनायकाय नमः असं म्हणून सुगंधी उदबत्ती लावायची आणि देवाला धूपम समर्पयामी असं म्हणत ओवाळायचं. त्याच्यानंतर दीप निरंजनाची वात पेटवून निरंजन दीप समर्पयामी असं म्हणून परत एकदा देवाला ओवाळायचं. त्याच्या सगळ्यात शेवटी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून नैवेद्य दाखवायचा, गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि त्याच्यानंतर नमस्कार करायचा. आता प्रदक्षिणा घालायची. आता हे सर्व झाल्याच्या नंतर आपण प्रदक्षिणा घालायची, पुष्पांजली, गंध, अक्षदा व फुलं हातात घ्यायची आणि देवाभोवती किंवा आपल्याच भोवती एक तीन किंवा पाच अशा प्रदक्षिणा घालायच्या आपण. आणि प्रदक्षिणा घालून झाल्याच्या नंतर प्रदक्षिणा समर्पयामी असं म्हणायचं आणि हातात आपल्या जी काही पुष्पांजली म्हणजे जी काही फुलं आहेत ती आपण पुष्पांजली समर्पयामी असं म्हणायचं आणि त्या देवावरती आपली फुलं जी आहेत ती व्हायची आहेत. आणि पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला एक मंत्र म्हणायला सांगणार आहे, तो मंत्र तुम्ही पूजा झाल्याच्या नंतर तो म्हणायचा आहे. हा मंत्र काय आहे ते सांगते मी आता या ठिकाणी. हा मंत्र बोलल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जे काही तुम्हाला मागायचं आहे आपल्या गणपती बाप्पाला ते तुम्ही मागायचं आहे. आता मंत्र बघा, विनायकाय गणेशान सर्व देव नमस्कार, पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्न निवाराय, नमो विष्णु स्वरूपाय, नमस्ते रुद्र रूपेणी, नमस्ते ब्रह्म रूपाय, नमोस्तस्ते स्वरूपिने, नमस्काराय समर्पयामि असं म्हणायचं आणि नमस्कार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, विसर्जन करायचं. आता हे संध्याकाळी आपल्याला या गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं असतं, उदबत्ती ओवाळायची आणि त्याच्यानंतर तुम्ही याचं विसर्जन करू शकता. हे आपलं विनायक चतुर्थीचं व्रत केल्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या निश्चितच गणपती बाप्पा पूर्ण करतील.
हेच गणपतीच्या चरणी प्रार्थना करते आणि या व्हिडिओला ची समाप्ती करते। तर मला वाटतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही निश्चितच विनायक चतुर्थीचा उपवास कराल अशीच अपेक्षा ठेवते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते। कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।